नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण सपोर्ट, रजिस्टन, सरप्राईज झोन, डिमांड झोन, मागणी, पुरवठा या संकल्पना आपण पाहणार आहोत. या संकल्पना आपल्या जीवनामध्ये आपण दैनंदिन अनुभव यांचा घेत असतो, पण ते आपल्याला कळत नाही. बघा, तुम्ही बाजारात जाता त्यावेळेस ज्या ठिकाणी सेल लागलेला असतो, कपड्यांचा सेल, साड्यांचा सेल, चपलांचा सेल, अशा ठिकाणी गर्दी दिसते की नाही? आपण अशा ठिकाणी गर्दी करतो. का करतो गर्दी? कारण वस्तूची किंमत काय असते, त्या ठिकाणी कमी झालेली असते, कमी किमतीला सेल लागलेला असतो, म्हणून आपण त्या ठिकाणी गर्दी करतो आणि मग ती वस्तू आपण विकत घेतो. आता या ठिकाणी काही शिक्षण घेतलेले लोक जातात का? नाही, सर्वसामान्य लोक पण जातात. जो अनाडी आहे, जो कमी शिकलेला आहे, असा पण त्या ठिकाणी जातो आणि ती वस्तू खरेदी करतो, कारण कमी किमतीला मिळत असते ती वस्तू, सेल लागलेला असतो. म्हणजे हा आपलं काय आहे, आपल्या दैनंदिन जीवनात येणारा हा अनुभव आहे की ज्या ठिकाणी सेल लागलेला असतो, कमी किंमत असते, त्या ठिकाणी आपण गर्दी करतो, ती वस्तू खरेदी करतो, म्हणजे त्या वस्तूची आपण काय करतो, मागणी करतो. मग या ठिकाणी शिक्षणाचा काही संबंध आला का? नाही. तर मग तुम्हाला समजलं असेल की आपण मागणी करतो. केव्हा मागणी करतो? ज्यावेळेस वस्तूची किंमत कमी असते. ज्यावेळेस वस्तूची किंमत कमी असते त्यावेळेस आपण मागणी करतो, आणि वस्तूची किंमत वाढते तर त्यावेळेस आपण मागणी कमी करतो, त्यावेळेस आपण घेत नाही. तर हा जो अनुभव आपल्या जीवनामध्ये आलेला असतो, आपण बाजारामध्ये अनुभव घेतो. मग शेअर मार्केटमध्ये पण तोच अनुभव आहे, वेगळं काही नाही. शेअर मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये सुद्धा शेअर विकले जातात, शेअर खरेदी केले जातात, म्हणजे शेअरची पण मागणी केली जाते, शेअरचा पण पुरवठा केला जातो. मग केव्हा केला जातो? मग ही तुम्हाला माहिती आहे, आपल्या दैनंदिन जीवनात अनुभव आपण घेतलेला आहे की कमी किंमत असली की आपण मागणी करतो, खरेदी करतो. मग शेअर मार्केटमध्ये पण तेच आहे, ज्यावेळेस वस्तूची किंमत कमी असते किंवा शेअरची किंमत कमी असते त्यावेळेस आपण तो शेअर खरेदी करतो. हा सोपा अनुभव आहे, आपल्या जीवनात येणारा हा सोपा अनुभव शेअर मार्केटमध्ये येतो. आणि आपण पुरवठ्याचा विचार केला तर पुरवठा कोण करतो? आपण सर्वसामान्य लोक कोण आहेत? खरेदीदार आहोत, आपण मागणी करणार आहोत. मग पुरवठा कोण करतो? जे विक्रेते आहे बाजारामध्ये, जे दुकानं लावलेली आहेत किंवा जे वस्तू विकतात ते विक्रेते. मग ते विक्रेते किंवा त्यांना नफा केव्हा मिळतो? मग जेव्हा ती वस्तूची किंमत जास्त असते त्यावेळेस ते आपल्या वस्तूचा पुरवठा करतात, तेव्हा विकतात ते आपली वस्तू विक्रेते. आणि आपण केव्हा विकत घेतो? किंमत कमी असेल तेव्हा आपण विकत घेतो. आणि विक्रेते केव्हा विकतात? जेव्हा किंमत जास्त असते तेव्हा विकतात. म्हणजे पुरवठा आणि किंमतचा संबंध कसा आहे? मग किंमत वाढली की पुरवठा वाढतो, आणि किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. आणि मागणीचा आणि किंमतचा संबंध कसा आहे? व्यस्त आहे. किंमत कमी झाली की मागणी वाढते, आणि किंमत वाढली की मागणी कमी होते. मग बघा, मग हा मागणी पुरवठ्याचा हा जो नियम आहे, हा आपल्या दैनंदिन जीवनात येणारा हा एक अनुभव आहे. आपण रोज तो अनुभव घेत असतो, मग त्यासाठी शिक्षणाची काही गरज नाही. मी शिकलेल्या माणसाला हा अनुभव येतो का? नाही. जो निरक्षर आहे, अनाडी आहे, कमी शिकला आहे, त्याला पण तो अनुभव येतो. पण त्याच्यातून मार्ग काढतो की नाही? तो व्यवस्थित घेतो की नाही? वस्तू कमी किमतीला वस्तू विकत घेतो, जास्त किंमत असेल तर घेत नाही तो. म्हणजे त्याला पण कॉमन सेन्स आहे. मग शेअर मार्केटमध्ये वेगळं काय आहे? शेअर मार्केटमध्ये पण तेच आहे, कमी किमतीला वस्तू विकत घेतात, आणि जास्त किंमत असेल त्यावेळेस काय केला जातो? घेत नाही. तेव्हा मागणी केली जाते, त्यावेळेस मग विक्रेते पुरवठा करतात, त्यांना नफा होतो. म्हणून हा अनुभव शेअर मार्केटमध्ये पण येत असतो. म्हणून शेअर मार्केट काय आहे? एक आपल्या जीवनात येणारा एक अनुभव आहे तो, पण वेगळं काही नाही. शेअर मार्केट लोकांनी किचकट केलेलं आहे. लाखो करोडो रुपये फी आकारतात, लाखो रुपये फी आकारतात, आणि शेअर मार्केट शिकवतात की जो अनुभव आपण आपल्या जीवनात घेत असतो आणि तोच अनुभव त्या ठिकाणी 1,00,000 रुपये देऊन, 50,000 रुपये देऊन, 25,000 रुपये देऊन तो अनुभव आपण त्या ठिकाणी घेत असतो. तर शेअर मार्केट हे सोपं आहे, समजलं तर सोपं आहे, वेगळं काही नाही. तोचा अनुभव आपण घेत असतो तोच शेअर मार्केटमध्ये असतो, त्यामुळे शेअर मार्केट सोपं आहे. तर शेअर मार्केटमध्ये पण काय, मग शेअर काय केले जातात? कमी किंमत असेल त्यावेळेस शेअर खरेदी केले जातात. आणि मग ज्यावेळेस शेअर खरेदी केले जातात, ज्या किमतीला शेअर खरेदी केले जातात, कमी किंमत असते,
त्यावेळेस ती खरेदी केले जातात, म्हणजे त्या ठिकाणी त्या शेअरची काय केली जाते, मागणी केली जाते. आता बघा या त्याला काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी सपोर्ट झोन म्हटलेलं आहे. सपोर्ट म्हटलं आहे ज्या ठिकाणी वस्तू खरेदी केल्या जातात, म्हणजे शेअर खरेदी केला जातो आणि तिथून तो शेअर वरती जातो, म्हणजे रिव्हर्स होतो. त्या वस्तूची किंमत त्या ठिकाणाहून किंवा त्या शेअरची किंमत रिव्हर्स होते, वरती जातो तो. कारण की कमी किमतीला सपोर्टला लोक काय करतात, ती वस्तू खरेदी करतात, त्या वस्तूची मागणी करतात, म्हणून याला सपोर्ट झोन आपण म्हणतो. किंवा याला मागणी झोन असं, डिमांड झोन असं म्हणतो. की या डिमांडला म्हणजे बघा, बाजारामध्ये गेल्यानंतर सगळ्यांना सारखी किंमत मिळते का? एखादा व्यक्ती 100 रुपयाला घेईल, दुसरा व्यक्ती 150 घेईल, तिसरा व्यक्ती 160 घेईल, चौथा व्यक्ती 120 घेईल. म्हणजे वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळे ग्राहक असतात, म्हणजे वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळी मागणी केली जाते. आणि त्यामुळे मग काय, हा सपोर्ट झोन आहे, ती एक रेषा नाही. हा मागणी डिमांड झोन म्हणता याला, याला झोन आहे, ती एक रेषा नाही. की एका रेषेवर खरेदी केली जाते का? नाही. वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळे ग्राहक खरेदी करतात, म्हणून याला डिमांड झोन असे म्हणतात, याला मागणी पण असे म्हणतात. तर या किमतीला आपण काय करतो, वस्तूची मागणी करतो. कमी किंमत असल्यामुळे आपण वस्तूची मागणी करतो, म्हणून शेअर मार्केटमध्ये सुद्धा कमी किंमत असल्यामुळे या झोनला, डिमांड झोनला शेअर खरेदी केले जातात. किंमत कमी असल्यामुळे मागणी वाढते. मग अशा पद्धतीने ही मागणी वाढत गेलेली आहे. ही मागणी वाढत गेल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर काय झालेलं आहे, मग मागणी कमी झाली. कारण काय, मग नियम माहिती आहे तुम्हाला, मागणीचा नियम काय, वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते. आणि या ठिकाणी आता आपण इथेच थांबूया. व्हिडिओ फार मोठा होत आहे, बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.